नमस्कार, मराठी यूट्यूबर सुवर्णा या चॅनलवर मी सुवर्णा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण चहाची मजा वाढवण्यासाठी स्नॅक्स बनवणार आहोत. हे आहेत फ्रेंच फ्राईज. हो, याचा शेप जरी तुम्हाला वेगळा वाटला तरी हे फ्रेंच फ्राईज आहेत, पण हे थोडेसे चटपटीत करण्यासाठी आपण काही गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या नक्की आवडतील आणि आपण हे चहासोबत मुलांना देऊ शकता किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणूनही देऊ शकता. तर चला बनवूया फ्रेंच फ्राईज. तर इथे आपण दोन बटाटे घेतले आहे, याला छान स्मॅश करायचं आहे. सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने याला बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला पुरण बनवण्यासाठी जे चाळण वापरतो तर त्यामध्ये हे बटाटे टाकलेत आणि याला पुन्हा रगडून घेत आहे, कारण यामध्ये मला गाठी नको आहेत. एकदम स्मूथ असं आपल्याला हा बटाटा पाहिजे. तर यानंतर आपण हे सर्व बटाटा खालून चाळणीतनं बाजूला करून घेऊया. तर यानंतर आपण यामध्ये काय काय टाकलं आहे ते पाहूया. इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे 2 चमचे, यानंतर 1/2 चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे, तिखट 1/2 चमचा टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे. त्याचसोबत यामध्ये आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे, त्यामुळे आपल्याला या सारणाला चटपटीतपणा येईल आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे छान गोळा आपण मळून घेतलेला आहे. यानंतर एका प्लॅटफॉर्मवर आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि छान हा गोळा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. रोल केल्यानंतर आपल्याला सुरीच्या सहाय्याने एकसारखं कट करून घ्यायचं आहे. आणि यानंतर काट्याच्या चमच्याने आपल्याला हे गोळे प्रेस करत जायचं आहे, ज्यामुळे आपल्याला ही अशी डिझाईन मिळेल. तर आपले फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी तयार आहेत. आता आपण एक कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि छान तेल गरम झालं की यामध्ये हे फ्रेंच फ्राईज सोडून द्यायचे आहेत. मस्त गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे आणि आपले फ्रेंच फ्राईज तयार होतात. तर तुम्ही बघू शकता छान मस्त लाल आपण हे फ्रेंच फ्राईज तळून काढलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत. यावर थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि मस्त चटपटीत हे फ्रेंच फ्राईज लागतात. तर हे चहासोबतही आपण खाऊ शकता किंवा मुलांना संध्याकाळी स्नॅक्स म्हणून देऊ शकता. तर ही अशी सुंदरशी रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर केलेली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्ही हे करून पाहिलं आहे. तर अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.